The Great Happiness. Bhutam Saranam Gacchami Charam Che Nadhi Gacchaya Seyam Sadi Samattano ये कचरियं दलहं कैरा नत्थी बाले सहायता संचार करीत असता जर आपल्या पेक्षा श्रेयस्कर किंवा अपना सदृश्य असा सोबती जर मिळाला नाही तर एकट्यानेच फिरण्याचा दृढ निश्चय करावा, पण मूर्खाशी कधीही संगती करू नये. धम्मपद बुद्धवाणी. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी वर्षावास पर्वामध्ये आपणास धम्मदेशना देऊन उपकृत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महाथेरो यांनाही मी प्रथम वंदन करतो. धम्मदेशना श्रवण करण्यासाठी N11 हडको आणि परिसरातून आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करत असताना सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी आपल्या हित सुखाकरिता शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे. बऱ्याच दिवसांपासून आपण भगवान बुद्धांनी आपल्या राजगृह नगरीमध्ये वास्तव्य करीत असताना दिलेल्या सिगालोवाद सुत्ताची धम्मदेशना आपण ऐकत आहात, ग्रहण करीत आहात. वेगवेगळे एपिसोड वेगवेगळ्या विषयांवरती आधारित असलेले हे एपिसोड आपण पाहत आहोत. तेव्हा आज या सिगालोवाद सुत्तातील शृगालाला दिलेल्या उपदेशापैकी 10वा भाग आपण पाहणार आहोत. म्हणजे बघा, सिगालोवाद सुत्त प्रचंड मोठंही आहे आणि त्याच्यात वेगवेगळे विषय आहेत. आपण जर लक्षपूर्वक ऐकत असाल तर भगवंतांनी हे एकाच सुत्तात एकाच वेळी उपदेश केला त्याला, परंतु उपदेश एकच जरी असला किंवा एकच सुत्त जरी असले तरी त्या सुत्तातील स्टेप बाय स्टेप विषय वेगवेगळे आहेत. हे आपण लक्षपूर्वक ऐकत असाल तर शृगालालाच उपदेश देत आहेत भगवान, पण त्याला वेगवेगळा विषय
समजावून सांगत आहेत, त्याला सहा दिशांची पूजा करण्यासाठीची पात्रता त्याच्या अंगी निर्माण करतायत भगवान बुद्ध। आणि म्हणून आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांना ऐकलेलं आहे, आजचाही विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आतापर्यंत आपण पाहिले, ह्याच्यापूर्वीचे आपण सहा भाग वेगळे पाहिले, ते म्हणजे संपत्ती नाशाची सहा कारणं, आणि त्या सहा कारणांपैकी प्रत्येकी एका कारणाचे सहा दुष्परिणाम, म्हणजे सहा संपत्तीचे सहा कारण सांगितले, प्रत्येकी सहा सहाप्रमाणे सहा सहा 36 किती दुष्परिणाम सांगितले, 36 दुष्परिणाम। मुख्य दुष्परिणाम सहा, आणि त्याचे पुन्हा मुख्यचे सहा सहा भाग केले भगवंताने, असे एकूण 36 भाग पाहिले आपण। बघा, तर 36 प्रकारच्या मनोप्रवृत्ती किंवा 36 प्रकारचे स्वभाव भगवंताने त्याला सांगितलेले आहेत, कारण स्वभावच आहेत ना हे सगळे। शृगालाला जे सांगितलं शिकवलंय, तर हे एवढ्या प्रकारचे व्यसनं, एवढ्या प्रकारच्या सवयी भगवंताने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला। तर आज आपण पाहणार आहोत आतापर्यंत झालेल्याच विषयाशी संबंधित हा आजचाही विषय आहे, आणि ह्याचं टायटल आहे बघा, पापी मित्र कोण आणि कल्याण मित्र कोण, कसे ओळखावे, त्याचे लक्षणं कोणते। आपले जर कोणी मित्र मैत्रिणी असतील तर ते पापी आहेत की कल्याण मित्र आहेत, हेही आपल्याला समजेल आजच्या उपदेशातून। किंवा आपण जर कोणाचे मित्र आहे, म्हणजे कुणाला म्हणत असेल की मी तुमचा मित्र आहे, मी तुमची मैत्रीण आहे, तर फक्त दुसऱ्यांचंच ओळखायला सांगितलं नाही, शिकवायला सांगितलं नाही, मी सांगतो तसं, हे असे बोटं करू तर भगवंताने आपली पात्रता यातून शोधायला सांगितली आहे। त्या लक्षपूर्वक आहे का माझे शब्द, मी काय म्हणतो आहे ते, भगवंताने त्या शृगालाला शिकवलं आहे आजच्या उपदेशामध्ये की पापी मित्र कोण आणि कल्याण मित्र कोण। मग आपणही जर कोणाचे मित्र आणि मैत्रिणी असेल तर मग आपणही पापी मित्रांच्या लिस्टमध्ये आहोत की कल्याण मित्रांच्या लिस्टमध्ये आहोत, यादीमध्ये आहोत, हे तुम्हाला आता कळून जाईल। अलक्षात म्हणजे यातून एक गोष्ट दोन गोष्टी कळतील की समजा तुम्ही ज्यांना मित्र समजता, मैत्रिणी समजता, त्यांची एक तर तुम्हाला परीक्षा नाही तर त्यांचं पारख कळेल तुम्हाला, त्यांची पारख कळेल की खरंच मित्र आणि मैत्रिणी आपले पाप मित्र आहेत की कल्याण मित्र आहेत। एक दुसरी गोष्ट की जे आपल्याला समजतात की तुमच्यासारखं कोणीच नाही, मित्रमैत्रिणी मानत असतील ना असं, माझा मित्र खूप चांगला, माझी मैत्रीण खूप चांगली, तर भगवान म्हणाले खरंच आपणही कोणत्या पात्रतेत बसतो ह्याचा आरसा तुम्हाला आज कळून जाईल। पण फक्त भगवान बुद्ध म्हणाले जर कोणी पाप मित्र मैत्रिणी असतील त्यांना अगोदर स्वतःच्या मनाला सांगून कबूल करावं लागेल, खरंच या कोणत्या तरी कॅटेगरीत मी बसतो भगवंताने सांगितलेल्या, आणि मी बदललं पाहिजे, कल्याण मित्राच्या यादीत माझं नाव गेलं पाहिजे, म्हणजे गिनीज बुकात नाही पण मलाच वाटलं पाहिजे की हा माझ्यात बदल झाला। आता आज एका भगिनीचा मेसेज आला, ती म्हणे भंतीजी हे उपोसत आणि हे सुत्त बित्त काय जे तुम्ही सांगत आहात शिकवत आहात आता सध्या, ह्याचा ना आमचा काही संबंध नव्हता, म्हणे बिलकुलच पूर्ण काळापाषाण होतं म्हणे मन आणि स्वभाव, आम्हाला अजिबात उपवास तर माहीत होता हो, म्हणे उपवास सगळ्यांनाच माहिती आहे, पण उपवासच असते बा आपल्यात, आणि हे भगवंतानं उपदेश दिले ज्याला सुत्त सुप्त म्हणतो आपण, हे भगवंताचे उपदेश आहे, हे पहिल्यांदा कळालं म्हणे। आणि खरंच तुम्हीच कल्याण मित्र आहे म्हणे, आजपर्यंत लय मी मित्र मैत्रिणी पाहिल्या म्हणे, पण कल्याण मित्र कोणाला म्हणतात हे जर मला कोणी आता विचारते म्हणे तर मी सांगतो बा आमचे कल्याण मित्र बंधू भाऊ वडील जे काही आहे, आमचं हित जाणणारे किंवा हित आम्हाला हिताची गोष्ट सांगणारे तर भंतीजी आहेत, करुणानंद भंतीजी, असे भरपूर लोक सांगतात, फोन करतात, कृतज्ञता व्यक्त करतात, तर तुम्हाला सांगेल कल्याण मित्राची आणि पाप मित्राची ओळख करून देणार आहे। तर एकूण सुरुवातीला भगवंताने सांगितले सहा प्रकारचे पाप मित्र असतात किंवा सहा प्रकारचे कल्याण मित्र असतात, हे सुरुवातीला सांगितलं आहे, हे संबंधितच आहे आणि सारखे साम्य आहे आता जे आज शिकवणार आहे।
त्यानंतर पुन्हा सांगितलं नऊ प्रकारचे पापी मित्र असतात आणि नऊ प्रकारचे त्याच्या उलट कल्याण मित्र पण असतात. त्याच्यानंतर आता उद्याच्या उपदेशापासून मुख्य मित्र रूपात शत्रू असलेले कोण ह्याच्यावर उपदेश केला ते उद्याच्या भागात तुम्हाला सांगेल. अकराव्या भागामध्ये मित्र रूपात ज्यांना आपण मित्र मैत्रिणी समजतो का नाही त्यांच्या रूपात शत्रू कोण त्यांचे लक्षणं कोणते हे तुम्हाला मी उद्या शिकवेल. पण आज तुम्हाला आता हे सांगेल तर लक्षपूर्वक ऐका. बघा भगवान बुद्धांनी सांगितलं विनाशाकडे घेऊन जाणारे शब्द वापरला. भगवंत काय शब्द वापरला विनाशाकडे घेऊन जाणारे. सहा प्रकारचे लोक आहेत की खरं तर ते अगोदर पाप मित्र सांगितले तर त्यामध्ये पहिल्या नंबरला सांगितलं भगवंतानं की मादक द्रव्यांचे सेवन करणारे जे असतील ज्यांना आपण मित्र मैत्रिणी समजतो पण ते जर कधी मादक द्रव्यांचं सेवन करणारे असतील तर ते पाप मित्र आहेत की कल्याण मित्र. बरोबर आहे. तर हे पाप मित्र. पण त्याच्या उलट भगवंतानं सांगितलं की या व्यसनांपासून मद्यापासून जे अलिप्त आहेत मग आपण असू की दुसरे ते कोणते मित्र आहेत की जे बिलकुल व्यसनाधीन नाहीत एकदम शुद्धीवर राहतात व्यसनापासून मुक्त आहेत त्यांना काय समजावं कल्याण मित्र. नंबर दोनला भगवान बुद्ध म्हणाले की पाप मित्राची दुसरी कोणती ओळख तर सूर्य उगवेपर्यंत झोपणारे जे असतात विनाकारण सूर्य उगवेपर्यंत म्हणजे सूर्य उगवलाय सूर्याचा प्रकाश आलाय घरात तरी जाग आलीच नाही असे जे आहेत पुन्हा पुन्हा रोजच उशिरापर्यंत झोपणारे सूर्य उगवेपर्यंत म्हणजे उशिरापर्यंत झोपणारे जे आहेत तर ते कोणत्या लिस्टमध्ये आहेत पाप मित्राच्या लिस्टमध्ये आहेत. आणि भगवान बुद्ध म्हणाले ह्याच्या उलट जे सकाळी लवकर उठणारे आहेत आणि रात्री लवकर झोपणारे आहेत ते कोणत्या यादीमध्ये येतील कल्याण मित्रांच्या. आता मला सांगा हे उशिरापर्यंत जागणार आणि उशिरापर्यंत उठणार अशांच्या संगतीत राहिलो तर कोणता गुण मिळेल त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्याकडून तसाच गुण मिळेल ना. अरे काय नसतं रे म्हणते तू झोप राहा झोपत राहा रात्री जाऊ आपण 12-1 वाजेपर्यंत आपला कोण मालक आहे. आणि जर सकाळी लवकर उठणाऱ्याबरोबर जर आपण मैत्री केली तर काय होईल फायदा होईल की नुकसान होईल फायदाच फायदा आहे ना. मॉर्निंग वॉकला घेऊन जाईल तुम्हाला जाईल का नाही आणि झोपल्यावर किती फोन करा झोपले सायलेंट मोडवर होता माझ्याकडेच नव्हता पोराकडे होता समजा असं म्हटलं तर काय कशाचा कल्याण मित्र काय कोण आपलं कोण कल्याण करील मग करेल का काहीच नाही. असं आहे बघा प्रवृत्त्या झोपूनच राहतील ते. पण सकाळी उठणाऱ्यांच्या सोबत जर आपण असेल किंवा त्यांच्यापैकी आपण जर असेल तर भगवान बुद्ध म्हणाले कल्याण मित्र आहात तुम्ही. किंवा तुम्ही तुमच्यासोबत राहणारे जर असे सकाळी लवकर उठणारे रात्री लवकर झोपणारे असतील तर ते कल्याण मित्र समजावे. तिसरी गोष्ट सांगितली पाप मित्राचं लक्षण सांगितलं जे जुगारी आहेत जुगार खेळणारे तर ते कल्याण मित्र आहेत की पाप मित्र आहेत पाप मित्र आहेत. आणि जुगाराच्या उलट जे आपल्याला त्याच्यापासून अलिप्त ठेवणारे आहेत बिलकुल जुगाराजवळ जाणारे नाही आहेत खेळणारे नाही आहेत ते पाप मित्र आहेत की कल्याण मित्र कल्याण मित्र आहे. चौथं लक्षण सांगितलं की जे रागीटपणा आहे ज्यांच्यामध्ये रागीटपणा राग 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 चिडखोरपणा ज्याला म्हणतो आपण क्रोध क्रोधी मानसिक अवस्था असं जर असेल बघा थोडंसं काय झालं की पटकन मला सहन होत नाही म्हणते काहीच सहन होत नाही म्हणते मला. आता हे पापी माणसाचं लक्षण आहे की चांगल्या कल्याण मित्राचं लक्षण आहे काहीच सहन होत नाही बिलकुल धक्क्याला बुक्काच डायरेक्ट तोंडात शिव्याच कोणाच्या बदल डायरेक्ट रागच एकदम डोळेच वटारून पाहणं कोणं जरी पुढून जरी गेलं तर ते जाऊन पण असं पाहिजे त्याच्याकडे पाहिजे हा काय पाहतो बापा त्याच्याकडे माणसाच्या तरात विचारूच नका पहा. तर असा क्रोध मनामध्ये असतो कोणाच्या कोणी व्यक्त करते तर कोणी व्यक्त करत नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की ज्यांचा रागीटपणा ज्यांच्या स्वभावामध्ये आहे ते कल्याण मित्र आहे की पाप मित्र आहे पाप मित्र आहे. त्याच्या उलट जे प्रेमळ आहेत समजदार आहेत ते पाप मित्राच्या लिस्टमध्ये आहेत की कल्याण मित्राच्या या दोन्हीपैकी कोणाची संख्या जास्त असते
पाप मित्रांची संख्या जास्त आहे ना हो, म्हणजे काही आपली चूक नसेल समोरच्यांची जरी असेल ना समजदारपणा आणि आपल्यात मी नाही सहन करत कोणाला। बुद्धाची वाणी आहे, करुणानंद भंतेजी जरी सांगतायत अशा प्रकारे वाणी कुणाची आहे, कोणी सांगितले हे लक्षण? आपल्या भगवान बुद्धांनी सांगितले। बुद्ध म्हणतात आपण कोणत्या यादीत बसतो हे आपल्याला ओळखायचं आहे, आपण किंवा आपण कोणाबरोबर राहतो आहे, कल्याण मित्र आहेत की ते पाप मित्र आहेत हेही तपासून घ्या, नाही तर लयच आवडतात ना आपल्या मताचे आहे म्हणून तरी त्यांच्यासोबत राहायचं आहे। राहा मग चोरासोबत, तुम्ही काय काय दानशूर बनाल का? तुम्ही चोरच बनाल। राहाल लबाड लोकांसोबत, तुम्ही काय चांगले सज्जन बनाल का? तुम्ही लबाडच बनाल। आपण ज्यांच्याबरोबर राहतो बिलकुल त्याचा परिणाम होतो, म्हणजे होतो। तुम्ही लाख म्हणा नाही बा आम्ही त्यांच्यासोबत राहतो मात्र त्यांचा गुण घेत नाही, कसा गुण घेत नाही? तुम्ही समर्थन करता त्यांच्याबरोबर राहता, म्हणजे आपण कोणाबरोबर राहतो समजा वाईट लोकांबरोबर किंवा चांगल्या लोकांबरोबर, आता तुम्ही इकडे येत राहता याचा अर्थ समर्थन करता तुम्ही भंतेजीच्या वचनाचं? इकडं नसता आलं तर समर्थन नाही आहे तुमचं, बरोबर की नाही? इकडं येणाऱ्यापैकी तुम्ही जर नसता तर ह्याचं समर्थन करणाऱ्यापैकी नाही आहे तुम्ही। आणि भगवान बुद्ध म्हणाले म्हणून ज्यांच्याबरोबर राहतो, ज्यांच्याकडे जातो, ज्यांच्याबरोबर उठतो बसतो, आपण त्यांचं समर्थन करणारे असतो। जरी आपण असं म्हणत असेल की मी आम्ही त्यांचे गुण घेत नाही बा, आम्ही त्यांच्यासारखं करत नाही बा, पण मैत्री झाली आता आम्ही काय करावं, समजा असं कोणी म्हणत असेल तर भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही रॉंग आहात। अशा विचारात भ्रमात राहू नका की तुम्ही त्यांच्यासोबत राहा त्यांच्यासारखं बनणार नाही, त्यांच्यासारखं तुमच्यात गुण नाही वगैरे वगैरे। इथं कोणत्याही गोष्टीचा परिणाम असतो। तुम्हाला एक अमरवेल माहिती का? तुम्हाला अमरवेल पाहिली का? अमरवेल तू काय माहीत काय खासियत आहे तिची अमरवेलची? कोणत्याही झाडावर टाकून द्या तिला ती अमरच राहते, आणि सगळेजण मग त्या अमरवेलीसारखे आहेत का? कोणासोबत राहिले कोणासोबत गेले तरी समजा आपले आपले गुण तसेच ठेवणारे आणि दुसऱ्याचे अवगुण बिलकुलच नाही घेणारे असे असतात का लोक? नाही असतात। चालण्याची ढब बदलते, बोलण्याची ढब बदलते, अहो हेच तर उदाहरण घ्या, तुमच्यासमोर उदाहरण आहे। माझी भाषा वेगळीच होती आता दुसरीच भाषा बोलतो, मोठ्या मोठ्या भिक्षूंचा परिणाम झाला, प्रवचन ऐकू ऐकू धम्मदेसनं ऐकू ऐकू त्यांच्या सहवासात राहिलो, त्या प्रकारचं बोलणं म्हणजे ऑटोमॅटिकली येतं, सहवासाचा परिणाम होतो। याचा अर्थ सांगण्याचा असा आहे की सहवासाचा परिणाम होतो, आणि त्यातल्या त्यात आपलंही तसं पुण्यकर्म असावं लागते तरच ते घडते सगळ्या गोष्टी या क्षेत्रामध्ये अध्यात्मामध्ये, नाही तर आपण आपल्याच जागेवर ठाम असेल तर आपल्याकडे बुद्ध येऊ द्या, बदलतो का आपण? बिलकुल नाही। आपण आपल्याच जगात माझ्यासारखं कोणी नाही, आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा हे सहा प्रकारचे मित्र सांगताना चौथ्या नंबरला सांगितलं की रागीट स्वभाववाले लोक हे पाप मित्राच्या यादीमध्ये आहेत, तर त्याच्या उलट प्रेमळ आणि समजदार यांना कल्याण मित्र समजलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध। पाचवं लक्षण पाचवं कारण सांगताना भगवान बुद्ध म्हणाले ईर्ष्याळूपणा हा पाप मित्र असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव आहे। कसा? ईर्ष्याळूपणा। ईर्ष्याळू म्हणजे ईर्ष्यावान, ईर्ष्या समज एकदम द्वेष तिरस्कार त्याला म्हटलेला आहे, ज्याचा त्याचा द्वेष तिरस्कार करतील, कपड्यावरून द्वेष करतील, दिसण्यावरून द्वेष करतील, श्रीमंतीवरून द्वेष करतील म्हणजे तिरस्कार करतील, ईर्ष्या करतील, नाही का? किंवा मी जाऊ का त्यांच्याकडे, मी बोलू का त्यांना आणि त्यांना बसा म्हणू का मी, हे लय चालते बापा। मी नेहमी सांगतो कुंकू लावण्यावरून बापा तिरस्कार आहे हो लग्नात, आहे का नाही? जावा जावा बसल्या दोघी तिघी, आता तिला कुंकू लावणीला काय माहीत कोण मोठी आणि कोण छोटी, तिला दिसली शरीराने एक मोठी लहानीच असलेली, लावलं तिलाच कुंकू, तिला काय त्या बिचारीला काय माहिती, तिला सांगितलं लाव कुंकू आणि ही डोळे वासून ती कुंकू लावत लावण्याच्या अगोदरपासून लावून झाल्यावर ती तिथून बाजूला सरकेपर्यंत असं बिलकुल पतन हा खाली वाक्यच नाही तिथं असं टर नजर दिली कॅमेरा असा CCTV कसा फिरते सेन्सर असते त्याला असं CCTV कॅमेरा माहिती CCTV कॅमेरे सेन्सरनुसार असं फिरते बा बाहेर लावलं ना CCTV कॅमेरे तिकडे ती असं फिरते सेन्सरनुसार काही काही कॅमेरे तसे काही काही लोक मग एवढा तिरस्कार एवढी ईर्ष्या असते की नाही आणि काय त्याच्यामध्ये कुंकामध्ये काय आहे रात किंवा असा नमस्कार काय आहे तसं पडलं तर पण तरीसुद्धा क्षुल्लक गोष्टीतून लोकांच्या मनामध्ये ईर्ष्या असते बघा।
चालताना माझ्याच पुढं कसे गेले त्याच्याहून ईर्ष्या होते, धावताना माझ्या पुढे कसे गेले त्याच्याहून ईर्ष्या. मी तर म्हणतो बाबा इकडे येताना कधी कधी असं वाटत असेल कोणाला. समजा यांच्या जागेवर कोणी बसलं, एक उदाहरण म्हणून, का तुम्ही तुम्हाला वाटतं का एवढ्या वर्षापासून येतात बा आणि मग यांना काहीच वाटणार बा, ठीक आहे असं बसले हरकत नाही. इथं घंटाभर जर सांगितलं यांचीच काय, एक उदाहरण म्हणून सांगतो, यांची कोणतं यांची कोणाचीही गोष्ट करा ज्यांनी जागा धरून ठेवलेली असतात, जरी भलेही 20-25 वर्षे झाले असतील, 50 वर्षे झाली असतील विहारात येत असतील, जर जागेवर कोणी येऊन बसला अगोदर फुस, ते उपोसत असो का पंचशील असो का अष्टांग मार्ग असो का किती पुण्य असो, आणि संयम शब्द तर बापा लाख वेळा ऐकला असेल, तिथं कोणता येते भरून लगेच, कोणता येते फुस, ईर्ष्या. ईर्ष्या माझ्या जागे माझ्या ठिकाणी आणि माझ्या पुढे चावू का डसू का डंख मारू का म्हणते पा. डोळे खराब होतात, नाकही खराब होते, तोंडही खराब होते, गालही खराब होतात, होतात का नाही? बिलकुल एका क्षणासाठी सुद्धा आठवत नाही की आपण विहारात आलेलो आहोत, एका क्षणासाठी सुद्धा आठवत नाही की आपण बदलायसाठी आलेलो आहोत. तुमचीच गोष्ट करत नाही, सगळ्या दुनियेचीच गोष्ट करतो. अशा प्रवृत्त्या बापा लय ठिकाणी तुम्हाला सांगतो. एक उदाहरण म्हणून आता तुम्हीच पुढे असता म्हणून ते येते उदाहरण, साऱ्या दुनियेची गोष्ट आणि त्यातल्या त्यात अशी गोष्ट असते कधी कधी की ऐकतो आपण पण बा दुसऱ्यासाठी ऐका की नाही, तर दुसऱ्यासाठी काहीच नसते. तुम्हाला सांगतो हे जे काही आहे ते प्रत्येकाच्याचसाठी आहे, हे जे काही आहे का नाही हे प्रत्येकाच्यासाठी आहे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की ईर्ष्यावान लोक असतात आणि दुसरे लोक ज्याला कल्याण मित्र समजतो ना किंवा असतात ना त्यांचं मन मोठ्या मनाचे असतात. आणि या जगात सर्वात जास्त संख्या आहे ती ईर्ष्याळू लोकांची, ईर्ष्यावान लोकांची सर्वात जास्त. तुम्हाला कुठेही भेटतील असे लोक, भेटतात का नाही? आणि फार नगण्य, बोटावर मोजण्या एवढे म्हणतो का नाही आपण, बोटावर मोजण्या एवढे लोक भेटतील या जगात तुम्हाला की जे मोठ्या मनाचे आहेत. धक्का लागला, लात लागलं, काही समजा काही जरी समजा झालं ठीक आहे म्हणतील, काही हरकत नाही बरोबर. आणि जास्तीत जास्त तुला दिसलं ना का डोळ्यात माती पडली का म्हणते, लहानपणी मी ऐकायचो काय म्हणते लगेच डोळ्यात काय माती पडली का म्हणते, म्हणजे ते आता म्हणजे म्हणायला शब्द असे साधेच आहे पण ती शिवी आहे तिकडं एका ठिकाणी. डोळ्यात माती पडली का म्हणते म्हणजे काय दिसत नाही का, आंधळं झालं का म्हणते, तू आंधळी झाली का म्हणते, म्हणतात का नाही? त्या म्हणण्याच्या पद्धतीत राग द्वेष तिरस्कार असते, असते का नाही? आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा की कल्याण मित्र कोणते तर मोठ्या मनाचे, कल्याण मित्र कोणते तर मोठ्या मनाचे, आणि जे पाप मित्र असतात त्यांचा स्वभाव असतो ईर्ष्यावान. सहावं लक्षण, सहावा गुण सांगितला भगवंतानं या जगामध्ये मित्र मैत्रिणी म्हणून जे घेतात. पाप मित्रामध्ये सहावं लक्षण एक असते आणि ते म्हणजे संधी साधू. कोणते? संधी साधू मीन्स कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी, अशी एक मन आहे. जगात लोक असे आहेत का नाही? उपदेश कधी केला भगवंतानं आपल्या 2600 वर्षांपूर्वी? ह्या प्रवृत्त्या आजही आहेत की नाही? उद्या राहतील का नाही? राहतील म्हणू नका, आम्ही बदलू असं म्हणा. भगवान बुद्धाची वाणी आहे, त्याही काळात अशा प्रवृत्तीचे लोक होते, आजही अशा दोन्ही प्रवृत्तीचे लोक आहे आणि उद्याही या दोन्ही प्रवृत्तीचे लोक आहेत. फक्त आपल्याला उपदेश ऐकून मात्र एकच करायचं आहे, आपण कल्याण मित्र बनायचं आहे किंवा कल्याण मित्रांच्या सोबतच राहायचं आहे. कल्याण मित्र किंवा कल्याण मैत्रिणी, पाप मित्र किंवा पाप मैत्रिणी. तर भगवान म्हणाले ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजे. तर आता ज्यांच्या नादी लागलेले असाल तुम्ही, नादी लागणे म्हणजे तिकडं त्याच्यावर जाऊ नका शब्दावर, बरोबर, शब्द मराठीचे लय डेंजर राहतात. नादी म्हणजे बा सहवास,
ज्यांचा नाद लागला आहे आपल्याला, तर नाद तर काय 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 असा कोणताही नाद राहते, तर नाद म्हणजे ज्यांचा ज्यांची साथ, ज्यांची सोबत, ज्यांची संगत आपल्याला आवडते आपण त्यांच्या नादी लागतो. तर आमच्या लहानपणी म्हणायचे लोक, आई सांगायची, बाबा सांगायचे, त्याच्या नादी नको लागू. बरं, तुम्हाला म्हणलं असाल कोणी तुमचे मायबाप, तुम्ही विसरले असाल म्हणून. तर भगवान बुद्धांनी सांगितलं हे सहा प्रकारचे कल्याण मित्र असे आहेत आणि सहा प्रकारचे पाप मैत्रिणी आहेत. संधी साधू काही लोक असतात आणि काही लोक बिलकुल प्रामाणिक असतात. संधी साधू आणि दुसरे प्रामाणिक असतात लोक, आहेत का नाही? बिलकुल आहेत, भगवान बुद्ध म्हणाले. आणि हे सहा प्रकारचे समजले तुम्हाला? ह्याच्यापैकी तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता? हां, आता कुठं सांगू शकता का तुम्ही बापा? हे काय सांगण्याची गोष्ट आहे का भंतीजी? यांनी सांगितलं तर खरं तर वाटावं, एवढ्या लोकात सांगितलं म्हणून सांगावं कसं, तर ते सांगू नका बापा. पण मनातल्या मनात लक्षात घ्या की आपण या दोन्हीपैकी कोणत्या गटात आहोत. आणि जर पाप मित्राच्या मैत्रिणीच्या गटात असाल, बदला आणि कल्याण मित्र बना. कारण जीवन छोटंसंच आहे. भगवान म्हणाले आत्तापर्यंत भूतकाळात जे समजत नव्हतं ते समजत नव्हतं, पण बुद्धाची वाणी ऐकल्यावर आपल्याला जर जाणीव झाली, आणि जाणीव झालीच पाहिजे, तिथून आपण बदललो पाहिजे. कारण जीवन छोटंसंच आहे, गाठी मारून ठेवायचं नाही, स्वतःला वाईट बनवायचं नाही, आणि त्याच्यासाठी वाईट असणाऱ्यांच्या सोबतही राहायचं नाही, आणि चांगल्याला वाईटही म्हणायचं नाही. तर आपण वाईट आहे आणि मग चांगल्याला वाईट म्हणायचं, तर ती मिथ्या दृष्टी आहे. तरी मग पाप भ्रष्ट होणार, आपण एकदम पापी बनणार. कारण जगात असे लोक आहे की जे वाईट प्रवृत्तीचे स्वतः असतात, त्यांना चांगले लोक आवडत नाहीत, वाईटच लोक आवडतात. आहे की नाही? आपल्याला तेच लोक आवडतात की जे आपल्यासारखे असतात, आवडतात की नाही? ते लोक बिलकुलच आपल्याला आवडत नाहीत जे आपल्या स्वभावाच्या उलटे आहेत, मग ते कोणतेही असो. म्हणजे आपला स्वभाव जर चांगला, तर जगात जेवढे चांगले लोक आहे ना, तर आपल्याला ते आवडू शकतात. आणि आपला स्वभाव जर वाईट पापमित्राच्या सारखा, तर जगात जेवढे वाईट लोक आहेत ते आपल्याला आवडतात. खरं की खोटं? खरं की खोटं? हां बापा, खरंच म्हणू शकता तुम्ही, कसं आहे म्हणा पण. आणि त्यामुळे आता तुम्हाला सांगतो बघा, पुन्हा भगवान बुद्धांनी हे सहा झाले, आता अजून नऊ लोक सांगितले, नऊ प्रवृत्त्या सांगितल्या या जगात, की त्यांच्याबरोबर पण राहू नये. म्हणाले भगवान बुद्ध पापमित्र आहेत. तर हे थोडंसं सिमिलरच आहे बऱ्याच गोष्टी, पण भगवंताने त्या शृगालाला मला वाटतं पुन्हा आठवण करून देण्यासाठी सांगितलं असावं. तर बघा, भगवान म्हणतात की जुगारी प्रवृत्तीचे जे आहेत, जुगार खेळणारे, ते पापमित्रांच्या पापमैत्रिणीच्या यादीमध्ये आहेत. नंबर एक. नंबर दोन, वासनांध प्रवृत्तीचे काही लोक असतात, स्त्रिया पण आणि पुरुष पण वासनांध प्रवृत्तीचे, जिकडे जातील तिकडे वासनांध असतात. आता बघा, हे वातावरण खूप वाढलेलं आहे पोरापोरींच्या बाबतीत, माणसांच्या बाबतीत, सगळ्याच. हो काही नाही त्याला, ह्या गोष्टीला भगवान बुद्ध म्हणाले वासनेला वयाचा काही संबंध नाही, ह्या मनायच्या आणि बोलायच्या गोष्टी आहेत. हे जे लोक म्हणतात का नाही, ह्या बोलायच्या आणि म्हणायच्या गोष्टी, तुम्ही पेपर वाचत असाल, टी व्ही पाहत असाल, तर काही बातम्या अशा आहेत की त्या आपण वाचूही शकत नाही, ऐकूही शकत नाही, पाहूही शकत नाही, एवढ्या एकदम काय म्हणू शकतं, गंजे एकदम बातम्या घडतात का नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले दुराचार करणाऱ्या प्रवृत्तीमध्ये ते वयाचा काही संबंध नसतो, दुशील असणाऱ्या प्रवृत्तीमध्ये वयाचा काही संबंध नसतो. कोणतंही कुशल अकुशल कर्म करणाऱ्या किंवा कुशल अकुशल चित्ताची अवस्था बनवणाऱ्या मनाच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीचं वय कोणतं आहे ह्याचा काही संबंध नाही. आलं लक्षामध्ये? भगवान बुद्धांनी सांगितलं. म्हणून भगवान म्हणाले नंबर एक पापमित्राचं लक्षण जुगारी, नंबर दोन वासनांध, नंबर तीन धूर्त. हे धूर्तवालेले डेंजर असतात. धूर्त माहीत तुम्हाला? धूर्त, त्याचा आता तुम्हाला मी त्याचा दृष्टांत सांगतो. धूर्त आणि लोभी मित्र जर आपल्याला मिळाले, तर ते कशी प्रवृत्ती असते बघा, मी तुम्हाला दृष्टांत सांगेल. त्यानंतर सांगितलं मद्यपी, दारू पिणारे, व्यसनाधीन असलेले, आपण त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे विस्ताराने, म्हणून मी थोडं फास्ट पळतो आहे. त्यानंतर सांगितलं नाच गाण्यांमध्ये मग्न असणारे, नाच गाण्यांमध्ये मग्न, डी जे लावला चला रे नाचायला जाऊ, प्रवचन सुरू झालं कोणी येत नाही, डी जे लावला की बरोबर येता का नाही लोक? बऱ्याच ठिकाणी आता पाहतो ना, प्रवचन वगैरे आहे, वंदन आहे, नाही आहे, कामधंदा राहते तेव्हा,
लय आणि डीजे लागला, नाचायचं गाणं लागलं, चलो म्हणते कोणाचं असो नाचून घेऊ म्हणते. आता मिरवणुकीत बाबासाहेबांचा पाहिला आम्ही, जेव्हा सगळ्या गाड्या एकत्र येतात हे ढोलवाले तिकडे जातात आणि त्यांना ढोल आवडले तर ते इकडं म्हणजे ढोलवाल्याकडे येतात. डीजे ज्यांचा भारी आहे, मोठा आवाज आहे, हे आपल्या एरियातली मिरवणूक सोडते आणि तिकडे जाऊन नाचते. तिथे काय सारे दारू पिलेले, कुठे नाचलं तर कोण काय म्हणते. हे दारू पिलेले, याला नाचण्याची आवड, याला गाण्याची आवड. मी पाहतो कधी कधी मनातल्या मनात, बापा यांच्यात एवढी कुठून एनर्जी आली. माथाऱ्यातही एनर्जी येते बापा, ऊर्जा माथारीतही ऊर्जा येते, गाण्यावर नाचण्यापुरती चांगले कामं करण्यासाठी ऊर्जा गायब. नाही म्हणते तब्येतच बरी नाही म्हणते, मग गुडघेच काम करत नाही म्हणते. चांगलं काम करायचं ना, गुडघे कसे काम करतील, है ना. भगवान म्हणाले की म्हणून नाच गाणे आवडणाऱ्यांपैकी जे आहेत ते पाप मित्र आहेत. त्यानंतर दिवसाला झोपणारे, आता तुम्हाला मी सांगितलं दिवसाला झोपणारे लोक असतात काही, रात्रीला झोपतात आणि दिवसालाही झोपतात, हा एक प्रकार. दुसरा प्रकार रात्रभर जागतात आणि दिवसाला झोपतात, हा दुसरा प्रकार आहे की नाही. तिसरा प्रकार रात्रीला झोपते आणि दिवसालाही झोपते, आहे की नाही प्रकार. हे असे प्रकार आहेत भगवान बुद्ध म्हणाले. आणि त्यामुळे अशा व्यक्तीच्या सोबत राहिल्यावर काय होईल, दिवसाला झोपणे व्हेरी डेंजरस. भगवान बुद्धाने सांगितलं दिवसाला झोपणे चांगलं नाही. हां, थोडीसं जेवण वगैरे केलं आहे दुपारचं, तुम्ही काही मेहनत वगैरे करत असाल तर मग वाम कुक्षी ठीक आहे. उपोसताच्या दिवशी तर झोपायलाच सांगितलं नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. फुल जागरूक राहा म्हणाले भगवान. तसं तर झोपायला सांगितलं, बघा तुम्ही आता याच्यामध्ये पापमित्राचं लक्षणमध्ये टाकलं भगवंताने हे की दिवसाला झोपणारे जे असतात पापमित्र असतात. काहीच कामधंदा नाही झोपायचं म्हणते मला. आता यूट्यूब आहे घराघरात, टी व्ही लावा, ते मोबाईल लावा, वायफाय बसून घ्या, पोराला सांगा, कोणा घरातल्या लोकांना सांगा, बापू लाव वायफाय आणि लावून दे मला प्रवचन. ऐकत बसा दिवसभर, किती विषय आहेत यूट्यूबवर, असं म्हणत नाही करुणान भंतीचे ऐकत राहा तुम्ही. असे कितीतरी भिक्षूंचे प्रवचन आहेत, वेगवेगळे विषय आहेत, प्रवचन ऐका तुम्ही. बुद्धाची वाणी आहे ना ती, बुद्धाची वाणी ऐकत राहा. उपोसताच्या दिवशीच काय तर रोजच ऐका, काम झाल्यावर डोळे उघडतील ना तुमचे. किंवा काम करता करता माझ्या काही माऊल्या काही बहिणी सांगतात आम्हाला, ताईने सांगितले त्या दिवशी, बरेच लोक सांगतात दररोजच्या रोज काम करताना मोबाईल लावून देतो म्हणतात प्रवचन भंतेजी, आणि बस एक तर हेडफोन कानात घालतो नाही तर स्पीकरवर लावतो, ब्लूटूथवर लावतो आणि प्रवचन ऐकतो. डोळे उघडतात ना. चुका निदर्शनास आणून देणारे पात्र लोक कल्याण मित्र असतात. भिक्षू आणि बुद्ध कल्याण मित्र आहेत ना, का दुसऱ्याचं कोणाचं ऐकतो का आपण. अरे मला सांगू नको बापा तू, आणि मला सांगू नको बाई, असं म्हणते लगेच. परंतु भगवान बुद्ध म्हणाले पात्र व्यक्ती जर सांगत असेल तर आपल्याला ते बरोबर समजते की गड्या खरंच आहे. आणि त्याच्यामुळे प्रवचन ऐकत जा. रिकामे अश्लील गाणी किंवा नको नको ते असं जे काही वाईट आहे, जे आपल्याला स्वतःला मनाला वाईट बनवेल, आपल्या घरातल्या लोकांना वाईट बनवेल, ते तसं काही पाहायचं नाही, तसं काही ऐकायचं नाही. बऱ्याच लोकांनी टीव्ह्या पाहणं बंद केलं. खरं तर तुम्हाला सांगतो, या यूट्यूबच्या धम्मदेशनांमुळं टीव्ह्या बंद केल्या हो घरातल्या. त्या दिवशी आले होते जोडी, पुण्याला मी सांगितलं त्या दिवशी प्रवचनामध्ये, टी व्ही बंद केली. मी भंतीजी आम्ही टी व्ही बंद म्हणजे बंदच आहे, ते पैसेच भरले नाही म्हणे. हेच ऐकू लागलो म्हणे आम्ही टी व्हीवर. आता प्रवचन एक संपलं की दुसरं, सबस्क्राईब केलंय, ऑल नोटिफिकेशन केलंय ऑन, एक संपलं की ते संपलं की लगेच सुरू होते, सुरूच राहते ते. आणि काय नाही, कोणता विषय नाही तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवर, तर कोणताही विषय सर्च करा तुम्ही, सगळे विषय बघा भगवंताने सांगितलेले आपल्या जीवनाचं भलं करून देणारे. आणि ते प्रवचन ऐकले पाहिजे दिवसाला, म्हणून झोपलं नाही पाहिजे. एक तर ध्यान करा, नाही तर बुद्धानुसती करा, धम्मानुसती करा, संघानुसती करा, म्हणजे वंदना म्हणत राहा, गाथा म्हणत राहा, सुत्त म्हणत राहा. आणि जर तुम्हाला काही लिहिता वाचता येत नाही आहे तर यूट्यूबवर लावून द्यायला सांगा प्रवचन आणि ऐकत बसा. चॅन्टिंग आहे, परित्राण पाठ आहे, ते ऐकत बसा. धम्मपद आहे, ते ऐकत बसा. तुम्हाला जे जे ऐकावंसं वाटेल बुद्धाच्या धम्माशी संबंधित ते ऐकत राहा. झोपा काढू नका, घरात पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होईल. जर तुम्ही बुद्धाचा उपदेश लावून ठेवला ना तर लेकरा बाळांवरती आणि घरातल्या एकूणच पूर्ण वातावरणावरती सकारात्मक परिणाम होत असतो. बुद्धाची वाणी आहे नाही,
जीवनाला यशाकडे घेऊन जाणारी, सुखाकडे घेऊन जाणारी, दुःखमुक्तीकडे घेऊन जाणारी। आणि म्हणून मग आणि सातवं लक्षण सांगितलं भगवंताने की रात्री अवेळी बाहेर फिरणारे जे असतात तेही पापमित्र असतात, त्यांच्यासोबत राहू नका रात्री अपरात्री। याच्यावर बोललो बघा, याच्यावर प्रवचन झालेले आपले। त्यानंतर सांगितलं बघा, पापी लोकांबरोबर राहू नका, ती पापमित्र असतात, पापी लोक असतात बघा। समजतं तुम्हाला? डोळ्यानं, नाकानं, कानानं, तोंडानं, शरीरानं, मनानं पाप करणारे लोक असतात। पाप म्हणजे काय? शरीरानं केल्या जाते त्यालाच पाप म्हणत नाही, मनानंही केल्या जाते त्यालाही पाप म्हणतात। भगवंतानं किती अंगाने पाप कर्म करते म्हणाले म्हणून मनुष्य? तीन अंगाने पाप कर्म करते म्हणाले भगवान बुद्ध, एक तर तोंडाने, मनाने आणि शरीराने। कायावाचा मनाने पाप करते ना मनुष्य। तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की आपण रात्री अवेळी बाहेर फिरायचं नाही आहे, पापी व्यक्तीसोबत अशा राहायचं नाही आहे। पापी व्यक्तीसोबत राहिलं की बिलकुल त्याचे पडसाद, त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम आपल्यावर होणार। पापी मित्र असो की मैत्रिणी असो, त्यांच्याबरोबर राहू नका। त्यानंतर नऊ आणि शेवटचं सांगितलं, विश्वासघातकी। विश्वासघातकी प्रवृत्ती आहे की नाही या जगामध्ये? विश्वासघातकी मित्रमैत्रिणी असतात या जगामध्ये, विश्वासघात करतात, धोका देतात वेळेवर, पलटतात वेळेवरती, किंवा भगवान बुद्ध म्हणाले अशा प्रकारे ते असतात। आणि म्हणून हे नऊ प्रवृत्त्या सांगितल्या, वरती सांगितल्या सहा प्रवृत्त्या आणि ह्या नऊ प्रवृत्त्या सांगितल्या। भगवान म्हणाले ह्या पापमित्राशी संबंधित ज्या काही प्रवृत्त्या आहेत, त्या प्रवृत्त्या जर आपल्यात असतील तर आपण पापमित्रांपैकी एक आहोत। आणि ज्यांच्याबरोबर राहतो आहे त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या स्वभावामध्ये जर हे एवढे लक्षणं असतील, गुण असतील, तर आपण कोणाबरोबर राहतो आहे? पाप मैत्रीण किंवा पाप मित्राबरोबर राहतो आहे। आणि भगवान बुद्ध म्हणाले जे लोक स्वतः पाप मित्र असतील किंवा पापी मित्रांच्या बरोबर, मैत्रिणींच्या बरोबर राहतील, तर त्यांच्या जीवनाचा सर्वनाश होईल। काय म्हणाले? अशा लोकांच्या जीवनाचा सर्वनाश होईल, कारण नाशास कारणीभूत ठरेल ना, कारण सगळं वाईट आहे ना, हे सगळं अकुशल आहे, सगळं वाईट आहे। आणि त्यामुळे भगवंतानं बघा हे एवढं काही सांगितलेलं आहे। आणि म्हणून तुम्हाला आता सरते शेवटी मी सांगतो की लोभी आणि धूर्त या जगात जे कोणी असतील, या जगात असे लोक जास्त आहेत, धूर्त आणि लोभी प्रवृत्तीचे। जे जे म्हणून काही मनुष्य अकुशल कर्म करतो, जे जे म्हणून काही लोक पाप कर्म करतात, एकाच कारणामुळे करतात। पहिली गोष्ट तर लोभामुळे। कोणत्या प्रवृत्तीमुळे? लोभ प्रवृत्तीमुळे। जे कोणतं करतील, पंचशीलाचं उल्लंघन जे कोणी करतात त्यांच्यात लोभ प्रवृत्ती आहे। अष्टशीलाचं उल्लंघन करणारे जे कोणी आहे लोभी प्रवृत्तीचे आहे। अष्टांग मार्गाच्या उलट जे वागतील लोभी प्रवृत्तीचे आहे। दहा पारमितांच्या विरुद्ध जे वागतील, उलट जे वागतील लोभी प्रवृत्तीचे आहे। भगवान बुद्ध म्हणाले असे जे कोणी लोक असतात ते लोभी असतात आणि धूर्त असतात, स्वतःलाही फसवतात आणि सोबत राहणाऱ्यांनाही फसवतात। की जे लोक अशा लोकांना, काही लोकांना मित्र आणि मैत्रिणी समजतात आणि तेच लोक फसवतात। सोबत राहिलो म्हणतात आम्ही, पण फसवलं म्हणतात त्यानं तिनं म्हणतात की लोकस म्हणतात लोक। पापमित्रांचे लक्षण आहेत ना लोकांमध्ये, जे पापमित्र असतात, पाप मैत्रिणी असतात, तेच असं वागतात आणि धूर्त असतात, करून नाही केलं म्हणतात, बोलून नाही बोललं म्हणतात, कुणाला काही वाईट सांगितलं असं सांगून नाही सांगितलं म्हणतात, मला तर माहीतच नाही म्हणतात, असे करतात बघा काही लोक। हात वर करणारे लोक असतात ना। भगवान म्हणाले ते आपण जरी असेल किंवा दुसरे जरी असतील तर आपण पाप मित्रांपैकी, मैत्रिणींपैकी आहोत असं समजावं आणि आपल्यात बदल करून कल्याण मित्र मैत्रिणी बनावं असं भगवंताने सांगितलं। तर आता एक तुम्हाला बोधकथा सांगतो मी तुम्हाला। धूर्त आणि लोभी प्रवृत्ती काय असते बघा। तर एका नगरामध्ये एक सावकार होता। सावकार सावकार सावकारच असतो, श्रेष्ठी म्हणायची त्याला त्या काळामध्ये। प्रचंड धन दौलत असते सावकाराकडे, खूप पैसा, धन दौलत, सोनं नाणं चांदी माणिक मोती, त्यांचं घर बघ खूप काय असते श्रीमंत लोकांकडे। तर मग एक सावकार होता, पण झालं असं की एक महामारी आली आणि त्या महामारीमध्ये त्या सावकाराच्या घरची एक आजीबाई जी भोळसर स्वभावाची होती,
एक आजीबाई जी भोळसर स्वभावाची होती ती आणि तिची एक नात दोघीच वाचल्या, बाकी सगळे मेले. असं होते कधी कधी, दोघीच वाचल्या बाकी सगळे मेले. सगळे पुरुष मेले, सगळेच लोक मेले, घरात मोठा परिवार होता एकदम, पण वाचल्या दोघीच जिवंत. आता जिवंत राहिल्या तर घरात कोणी करायला काही नाही. आणि मग झालं असं की एक दिवस असा आला की ते होत्या श्रीमंत सावकाराच्या घरच्या, पण गरिबी आली. कंगालाचे मालामाल होतात, मालामालाचे कंगाल होऊ शकतात ना, जग परिवर्तनशील आहे, होतात ना. आणि त्यामुळे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे, मी नेहमी सांगतो, भगवान बुद्ध म्हणाले श्रीमंती आली म्हणून नाचू नये आणि गरिबी आली म्हणून रडत बसू नये. वेळेवर विश्वास ठेवावा, मेहनतीवर विश्वास ठेवावा आणि वेळ बदलण्याची सुद्धा ताकद ठेवावी, आणि ती पण प्रामाणिकपणे सम्यक आजीविका करून. जे कमवतो आहे तेही सम्यक आजीविकेत मोडणारं असलं पाहिजे. दारूचा, विषाचा, स्त्रीचा, असे चार पाच प्रकारचे व्यापार भगवान बुद्धानं वर्ज्य सांगितले. करू नका म्हणाले व्यापार. जरी लवकर झटपट श्रीमंत होत असाल तेवढे झटपट तुमचे नुकसान होतील म्हणाले भगवान. कारण आता आम्ही पाहतो रस्त्याने जाताना गावाला कुठे पण, तर आता दिसते दिसायला काही काही दुकानावर लय गर्दी असते. पहा कोणत्या, एक तर दारूच्या दुकानावर गर्दी, दुसरं मटणाच्या दुकानावर गर्दी. असं रोडला दुकानं राहतात असं दिसतात, तर आपलं ऑब्झर्वेशनच सुरू राहते. काही सांगावं लागते ना उदाहरणं अशी, हे काय काय कुठून काय, आईच्या पोटातून थोडी आली, हे ऑब्झर्वेशन आहे. लोकांना शिकवावं लागतं, सांगावं लागते. प्रत्येक भगवान म्हणाले जिथून तुम्हाला चांगलं काय घेता येईल ते घेत राहा, वाईट घेऊ नका काय. आता हे चांगलं आहे, त्या वाईटातून चांगलं सांगणं आहे तुम्हाला. बघा दारूचं दुकान चांगलं आहे का, बिलकुल नाही. दारू विकणारे चांगले आहे का, बिलकुल नाही. दारू पिणारे चांगले आहे का, बिलकुल नाही. पण त्यांचं उदाहरण आपल्यासाठी निघालं नाही लक्षात. मांस विकणारे पाप करतात, कटिंग करू, पण त्यांचं उदाहरण आलं आता तुम्हाला सांग. दोन दुकानं चालतात मी म्हणालो ना जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये. एक तर दारूचं दुकान चालतं जास्ती, किती गर्दी, तरुण मुलं कोणकोण दिसतात हो, म्हातारे लोकही दिसतात, तरुण मुलंही दिसतात त्या दुकानावर. आणि मांसाच्या दुकानावरती पण प्रचंड गर्दी असते. रस्त्याने दुकानं असतात दिसतात हे, तर वाईट वाटते बा. आपल्या देशातले एवढे पोरं, लहान लहान पोरं, तरुण पोरं दारूच्या दुकानावर, म्हातारे लोक, कोणतं टेन्शन म्हणावं या म्हाथाऱ्या लोकांना. आणि एक जण म्हणे त्या दिवशी, एक आई आमची म्हणते, जी हे नेहमी सांगतात म्हणे बा मला टेन्शन आहे म्हणून मी दारू पितो. तुम्हाला सांगितलं का मी, तर ते मी म्हटलं असं आहे का, सोबतच होतो गे आणि सांगत होतो लय टेन्शन आहे म्हणे. एक जण आई ते बाबा तिथंच होतो सोबत, भंती यांना काही सांगा म्हणे, हे म्हणता म्हणे टेन्शन आहे मला दारू पितो, कोणाचं तर माझं टेन्शन, दुसरं कोणाचं सांगेल टेन्शन. तर मी त्यांना म्हटलं, आता परिचयाचे मी म्हटलं बाबा म्हणजे काय जास्त म्हातारे नव्हते, असे 50 वर्ष असेल 55 असेल वर्ष. मी म्हटलं मला सांगा बाबा, तुम्हाला टेन्शन येते आईचं म्हणून तुम्ही दारू पितो म्हणता, यांना टेन्शन आल्यावर यांनी काय करावं, यांनी दारू पिली तर चालेल का तुम्हाला, असं कसा म्हणता, असं कसं म्हणता म्हणते तुम्ही. अच्छा, मी असं म्हणालो तेवढ्यानं तुम्हाला वाईट वाटलं, आणि ही माझी माऊली भोगत असेल तुम्हाला रोजच्या रोज तुमचा वनवास, तोंडाच्या घाणच्या घाण वास, साऱ्या घरात घाणच्या घाण तरंग, लेकरं बाळण सगळं परिवार आहे, ते यांनी सहन करावं, आणि तुम्हाला यांच्याबद्दल म्हटलेलं आवडलं नाही मग खाली मान घातली. मी म्हटलं तुम्ही जवळच्या आहे म्हणून तुम्हाला हक्काने बोलतो आहे, तू विचार तर करा म्हटलं या गोष्टीचा. चालेल का तुम्हाला पुरुषांना, चालेल का, चालेल पुरुषांना, तुम्ही म्हणून तर पहा. म्हणू नका बापा त्या मार्गाला जाऊ नका. पण सांगतो एक गोष्ट, खरं सहन करतील का हे, म्हणजे मनुष्याची पुरुषी प्रधान पुरुष प्रधान संस्कृतीला मानतात आपल्या देशात. ॲक्च्युअलमध्ये भगवान बुद्धांनी
खंडन केलं पुरुष प्रधान संस्कृतीचं. बिलकुल नाही म्हणाले भगवान बुद्ध, का तुम्हालाच मन दिलंय का? स्त्रियांना पण तर मन आहे ना. आणि कुठं असं लिहिलं, आणि लिहिलंय असेल तर ते साप चुकीचं आहे. विशेषतः भगवान बुद्धांनी, बाबासाहेबांनी लिहिलं बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथामध्ये, मुलापेक्षा मुलगी बरी, सुख देते दोन्ही घरी. आणि खरंच देते ना. आपला बड्डेचा तुम्ही दृष्टांत ऐकला असेल, झेरॉक्स आणि फॅक्सचा. तुम्हाला आठवत असेल कधी तर ते बड्डेला सांगत असतो आपण, तर ते आपला हा दृष्टांत राहून जाईल म्हणून तुम्हाला सांगतो. तर मग ते सावकार गेला घरी, ते आजीबाई आणि ती नात राहिली. आणि झालं असं की श्रीमंतीची गरिबी आली, वाईट दिवस वाटायला आले. सगळं काही एकदम, त्यांचा जे वाडा होता ते वाडा जुना झाला, खराब झाला, पडझड झाली. घरातलं सगळं काही या विकत विकून 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 चोरानं नेऊन काहीच राहिलं नाही घरामध्ये आता ह्या दोघीच. तर मग झालं असं की एकदा दोन मित्र होते व्यापारी, दोन मित्र होते व्यापारी होते ते फेरीवाले असतात, फेरीवाले माहीत तुम्हाला, गाड्यावर वगैरे येतील आणि टपरं बुटं केस काय द्या आणि काहीतरी ह्या असं म्हणतात बघा, ओरडतात. आम्ही लहान होतो तेव्हा केस घेऊन जायची विकत, आता घेतात अरे बाबा आता आम्हाला माहीत नाही ना, त्यामुळे केस विकत घ्यायचे, टपरं वगैरे किंवा असं काही काही पण घ्यायचे लोक, ते ओरडायचे मग जोरात, किंवा काहीतरी खायचा पदार्थ वगैरे त्यांच्याकडे असायचा, किंवा काही दुसरं काहीतरी भांडे बिंडे असायचे, आणि जुनं द्या नवीन घ्या असं काय काय असायचं. ओरडतात बघा लोक फेरीवाले गल्ल्या गल्ल्यानं. तर असे दोन व्यापारी, तर यात त्यातला एक होता मित्र निर्लोभी, एक मित्र होता निर्लोभी आणि दुसरा होता लोभी. लक्षात ठेवा, एक मित्र निर्लोभी, लोभ नाही, आणि दुसरा लोभी. दोघांचा व्यापार होता ते मोत्याचे माळ हाऱ्या बिरा असतात ना महिलांच्या गळ्यामध्ये, आम्ही लहान होतो तेव्हा गावामध्ये ते यायचे बघा, सोनारच्या सारखेच राहतात ते, ते मोत्याच्या माळाच्या घेऊन यायचे महिला गळ्यात घालतात ते, तर तसं विकायचे ते असं काय 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 वेगवेगळ्या मोत्यांच्या माळ्या वगैरे. तर ते विकण्यासाठी एकदा त्या नगरात आले की जिथे ते सावकाराची घरची आजी आणि मुलगी राहते, एकदम गरीब परिस्थितीमध्ये. आणि ते दोघे मित्र गावामध्ये शिरताना, त्या नगरात शिरताना व्यापारासाठी, तर त्या दोघांनी गल्ल्या वाटून घेतल्या. आताही तसं करतात लोक काही काही ठिकाणी, गल्ल्या वाटून घेतल्या. दोघांनी सांगितलं बघा, इथून इकडच्या जेवढ्या गल्ल्या आहे त्याच्यामध्ये तू फिरायचं, इथून इकडच्या जेवढ्या गल्ल्या आहे त्याच्यामध्ये तू फिरायचं. दोघांनी बी एकमेकांच्या गल्ल्या फिरून झाल्या की मग मात्र तुम्ही इकडचं तिकडं येऊ शकता विकण्यासाठी वगैरे. कारण कोणाला कोणाचं पसंत पडते, कोणाला कोणाचं पसंत पडते. तुम्ही भाजी मंडईमध्ये जात असाल कधी, तर सगळ्यांकडेच भाजीपाला पण ते काय काय, तुम्ही असं करता का, एकाच ठिकाणी घेता काय? इकडं काय जरा बरोबर दिसलं नाही, पाहतो म्हणते मी पुढं जाऊन, करता का नाही असं? तर मग ते दोन व्यापारी मित्र गेले आणि त्यांनी ठरवलं, तू त्या गल्ल्यांमध्ये फिरायचं, मी या गल्ल्यांमध्ये फिरणार, आणि नंतर गल्ल्या आपापल्या फिरून झाल्यावर मग आपण इकडं तिकडं. तर मग असं फिरता फिरता तो लोभी जो होता का नाही, लोभी मित्र, तर लोभी मित्र गेला नेमकं त्या सावकाराच्या दारावर, आणि तिथं ते ओरडत होता, माळा घ्या, मोती घ्या, काय घ्या. तर ती पोरगी एक होती थोडीफार, आणि ती म्हातारी आई आई होती, भोळसर होती बिचारी. आता काही काही लोक बिचारे भोळसर राहतात आणि काही काही धूर्त राहतात. आणि मग त्या पोरीनं ही आली, पाहिलं दरवाज्यामध्ये की ते माळा बिळा, आणि ती पोरगी आजीकडे लगेच गेली. आजी आजीमाय ते माळावाला माणूसाला, मोतीवाला ते माणूसाला, आणि त्याच्याकडून घे ना मला काहीतरी घेऊन दे ना. आता 18 दारिद्र्य आलं होतं, कुठून आणली पैसे बिचारी, नाही का? आणि ती म्हणाली, बाई आपल्याकडे काहीच नाही, पैसे नाही, काही नाही, काय कशानं घेऊ आता तुझ्यासाठी, इच्छा तर आहे पण घेऊ शकत नाही. तर ती म्हणे, काहीतरी आपण विकू म्हणे त्याला, आता मोबदल्यात घेत राहतात ना. तर ती म्हणे, मी बघते म्हणे. मग ती एखाद्या रूममध्ये घरात गेली असेल, आता वाडा होता चांगला, आणि ते पडीक काही सामान ठेवून दिलं. त्या पडीक सामानामध्ये एक प्लेट होती. आता अगोदर बघा, तांब्याच्या पितळ्याच्या अशा प्लेट्स असायच्या मोठमोठ्या, पराती होत्या. आणि मग सावकाराचं घर होतं, पण एक सोन्याची प्लेट होती मोठी. पण आता हे म्हातारी बिचारी भोळसर होती,
हिलाही काही लक्षात नाही, आता ती काबाड याच्यात ठेवून दिले ना त्या रूममध्ये का, हिला लक्षात नाही काय माहीत नसेल एकदा कदाचित, आणि त्याच्यावरती ते काळवट पण आला होता, हिला वाटलं बा भांडेबिंडे असतील असे त्या पोरीनं आणली, पोरीलाही माहीत नाही ते सोन्याचं आहे वगैरे, पण ते दुकानदाराला तर माहीत आहे ना हुशार आहे. मग तिनं प्लेट आणली आणि त्याला दाखवली, कोणाला, लोभी मित्र व्यापारी जो होता का नाही त्याला, त्याला म्हणे दादा ही प्लेट घ्या म्हणे तुम्ही आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मला एखादी माळ द्या म्हणे. तर हा लोभी होता, यानं पाहिली बारीक, याला समजलं ही सोन्याची आहे म्हणे. पण याला समजलं की माथारीलाही माहीत नाही की सोन्याची आहे आणि पोरीलाही माहीत नाही सोन्याची आहे. तर हा म्हणे यानं धरली फेकली त्यांच्या समोर, कशाला दिली म्हणे माझ्याजवळ ही प्लेट, काय येईल म्हणे या प्लेटचं, काय करू या प्लेटचं मी, म्हणजे धूर्त लोक कसे असतात बघा, लोभी लोक कसे फसवणारे असतात बघा, दाटूनच असं उगं नाटक केलं, फेकून दिली प्लेट आणि जा म्हणे माझा वेळ कशाला वाया घालवला म्हणे, त्यांनाच सुनवलं आणि गेलं निघून. बघा तुम्ही धूर्त लोभी लोक कसे, आणि गेलं आणि याने विचार केला या दोघीला तर माहीत नाही, आपल्याला माहीत आहे आणि मित्राला तर सांगितलं तू झाल्याशिवाय इकडे यायचं नाही आणि मी तिकडे येणार नाही आणि दुसरा तर कोणी दुकानदार नाही आहे फेरीवाला, आपण पुन्हा येऊ आपलं फिरून झाल्यावर, तोपर्यंत माथारीला मन तिचं बदलेल, नंतर येऊ आणि फुकटमध्येच घेऊन जाऊ, हिला काहीतरी देऊ थोडंसं एखादी माळ वगैरे, कारण त्याच्याकडे जे मोती माळ होती की नाही मोत्यांची, त्याची किंमत होती 5 कारशा पण आणि ते प्लेट होती तर ती 1 लाख कारशापणाची होती, प्लेट ना हो सोन्याची. तर याने विचार केला की ठीक आहे हरकत नाही, किती माळा दिल्या तर काही फरक पडत नाही, नंतर येऊ आणि म्हणू की जाऊ दे बाबा तुम्ही फारच आग्रह करतात की असे लोक करतात दुकानदार, तुम्ही पाहता काही काही जे धूर्त आहेत लोभी आहेत असे करतात बघा, नाही नाही ज्याने तुम्हाला ठीक आहे लेके जाऊ म्हणतात, असे पाहिले असे विशिष्ट काही काही लोक असतात असे फसवणारे बघा, धूर्तपणा करतात ते, लोभ असू त्यांच्यामध्ये. आणि मग ते गेलं आणि त्याने विचार केला की नंतर आपण फिरून येऊ पूर्ण आणि नंतर आपलीच आहेत आपण घेऊन जाऊ, हे दुसरा निर्लोभी मित्र जो होता का नाही त्याच्या गल्ल्या फिरून झाले. आलं ते, ती आवाज देत देत आलं सावकाराच्या दारासमोर, हे गेलं तोपर्यंत, हे त्याच्या गल्लीत गेलं आता हे लोभी, निर्लोभी इकडे आलं. मग हे फिरता फिरता पोरीनं पुन्हा पाहिलं, ते म्हणे दुसरे मामा आले म्हणे आता कोणीतरी, आजी आता यांना विचारून बघू म्हणे आपण, यांनी तरी घेतली तर घेतली आता वाटते ना असं, ह्यांना बोलवलं निर्लोभीला मित्राला, ह्याला बोलवलं ह्याला सांगितलं की दादा ते अगोदरचा एक मित्र आला होता बघा, आम्ही गरीब आहोत आणि पोरीला आता इच्छा झाली तुमच्याकडून माळ घेण्याची आणि याच्या मोबदल्यात ही प्लेट घ्या, ह्याच्या मोबदल्यात एखादी माळ दिली देता येईल तर पहा ही प्लेट तुम्हाला ठेवा. त्यानं बघितली त्याला लगेच कळालं सोन्याची, तर त्या माळेची किंमत होती 5 कारशा पण आणि प्लेटची किंमत किती होती 1 लाख कारशा पण, आणि हा निर्लोभी होता. तर हा म्हणे आजी माय माझी माळ 5 कारशापणाची, तेव्हाचे पैसे कारशापण, आणि ही तुमची प्लेट आहे म्हणे 1 लाख कारशापणाची, माझ्याकडच्या साऱ्या माळा जरी दिल्या, जमा झालेले सगळे पैसे जरी दिले तर सरभराई होत नाही म्हणे, ही प्लेट तुम्हाला ठेवा, तुम्हीच कुठंतरी विका, तुम्हाला चांगले पैसे येतील. माथारीच्या डोळ्यात पाणी आलं, पोरीचे डोळे उघडले आणि ह्याच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. त्यांनी विचार केला की त्याला दिली असे तर किती फसलो असतो, फसवायच्याच माग होता, किती धूर्त माणूस होता, अगोदरचा लबाड माणूस होता एकदम, ह्याला म्हणे तू किती प्रामाणिक आहे बाळा. तर हा म्हटला ना दुसरीकडे जाऊन विका कुठंतरी, माझ्याकडे काही पैसे नाही काही नाही एवढे पैसे. तर ती माथारी आजी म्हणे की बाळा बघ आता आम्ही आहोत गरीब, आम्ही जर कोणाकडे विकायला गेलो ही प्लेट तर लोक म्हणतील आणि चोरून आणली, आता असं होते बघा ऐक नाही. तर ती म्हणे सोनार म्हणेल किंवा लोक म्हणतील की कुठून चोरून आणली तुम्ही सांगा, तर म्हणून आम्ही काही विकू शकत नाही
आता तू भला दिसतो तर तू एक काम कर, ही प्लेट तुला ठेव आणि याच्या मोबदल्यात तुला जे काही देता येईल आता तूच दे म्हणे त्याचा मोबदला, म्हणून तुला जे काही देता येईल तुझ्याकडे। तर ते म्हणालं, म्हणाला की बघा आजीमाय, माझ्याकडे ही रोकड आहे काही आणि हे माळा वगैरे हे तुम्हाला देऊ शकतो मी जर तुम्ही इच्छा असेल खरोखरच तर। ते म्हणाले बिलकुल इच्छा आहे आणि त्या दिली आणि निघालं। हे निघालं तर त्या गावातून बाहेर त्यांच्या गावाला जाण्यासाठी एक नदी होती, नदीमध्ये नाव होती, नाववाला माणूस होता। हे निर्लोभी गेलं, निघून निघून गेला। हे इकडं हे आलं परत लोभी, याला डल्ला मारायचा नाही याला धूर्त। हे आलं पुन्हा ते त्या माथारीला म्हणे माथारी दे प्लेट, देतो तुला एक माळ म्हणे त्याच्या मोबदल्यात, काय करावं म्हणे। आता पहा लोक असे असतात की नाही, असतात असे लोक धूर्त लबाड ढोंगी आणि लोभी प्रवृत्तीचे लोक असे असतात लुबाडणारे। आणि मग ती आजी म्हणे काय करू तुला काय देऊ म्हणे। आता ती म्हणे ते प्लेट, तो म्हणे ते प्लेट, ते प्लेट देऊन टाकली म्हणे। कोणाला? याला झान झाली तोपर्यंत देऊन टाकली म्हणल्या। हे पडलं जाग्यावरच, त्याला झान झाली ना। 1 लाखाची प्लेट सहज भेटणार होती एका माळेच्या मोबदल्यात आणि हे म्हणते देऊन टाकली कोणाला? ते दुसरा एक आला होता म्हणे, तो खूप प्रामाणिक होता, तो लबाड आहे म्हणे, तुझ्याकडे पाहून तर असं वाटते म्हणे अति शहाणा त्याचा बैल रिकामा। असं होते बघा, तोंडावरच पडतात असे लोक, लबाडी करणारे धूर्त लोक, खोटारले लोक, ढोंगी लोक, प्रचंड लोभी लोक असे जे असतात की नाही, त्यांना जोपर्यंत त्या लोभातून त्या धूर्तपणातून लबाडीतून ढोंगातून जे काही मिळत राहते का नाही तोपर्यंत ते लय खुश। बघा ना माझ्यासारखं जमते कोणाला, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला घातली म्हणते मी। असे लोक असतात त्याच्यात गर्व मानणारे, आणि जेव्हा वेळ येते खडकून तोंडावर पडण्याची तेव्हा गतिरोधक लागते त्यांना। वेळ निघून गेलेला असते हातात बेड्या आणि गेलं आहे जेलमध्ये, नाही तर डॉक्टरला पैसे लावू शकते पण डॉक्टर म्हणते तुमचा विषय संपला आता घरी घेऊन जा म्हणते, काही खाल्लं तर ठीक आहे, गॅरंटी संपली एवढीच गॅरंटी होती म्हणते। म्हणते का ना डॉक्टर? म्हणते का नाही? कर्म आलं की नाही वाट्याला? कोणी असो कर्म वाट्याला येते, भगवान बुद्धाचं वचन आहे। लय लोक पाहिले तुम्हाला सांगतो मी, असे मरताना किंवा त्यांच्या घरामध्ये असे बिलकुल वाईट प्रसंग परिस्थिती येते, पण फक्त खेद याचाच वाटतो तरी लोकांचे डोळे उघडत नाही। भगवान बुद्ध म्हणाले सर्वात जास्त मूर्ख ते लोक असतात की कळूनही ज्यांना सुधरत नाही, उदाहरणं घडूनही जे सुधरू शकत नाही, सुधारणा करू शकत नाही, त्यांच्या एवढं मूर्ख या जगात कोणीच नाही। समजलं पाहिजे, वेळेच्या आत सुधारणा करून घेतली पाहिजे। ठीक आहे भूतकाळात आपण अंधारात होतो पण प्रकाश आला आपल्या वाट्याला बुद्धाच्या रूपाने धम्मदेसनेच्या रूपाने, तर डोळे उघडले पाहिजे ना आपले। कोणी असो कोणत्याही बाबतीमध्ये असो भगवान बुद्ध म्हणाले भूतकाळ निघून गेलेला आहे, वर्तमानात आपल्याला समजायला पाहिजे। आणि त्यामुळे बघा ती बाईनं त्यालाच झाडलं, ते म्हणे अति शहाणा त्याचा बैल रिकामा राहते, हे जे मन मला माहीत आहे म्हणे ती तुला तंतोतंत लागू होते। अति शहाणपणा केला म्हणे तू आम्हाला लबाड बनवण्याच्या नादात, धूर्तपणा करण्याच्या नादात, तुझ्या लोभापायी तुझंच नुकसान झालं म्हणे त्याच्यात, तर आम्ही काय करावं म्हणे? आम्ही तर देत होतो तू तर फेकून दिली म्हणे, आहे का नाही? याला झान झाली, हे पडलं जमिनीवर, ह्याच्या माळा पडल्या जमिनीवर, हे असं उठलं गरबड गरबड, ह्याला वाटलं त्यानं नेली का, ठीक मी त्याला पकडतो ना आता घेतो त्याच्याकडून। हे गेलं पळत पळत नदीमध्ये, हे नावेमध्ये बसलं होतं ना अर्ध्या नदीपर्यंत गेलं होतं कोण? निर्लोभी। ह्याला माहीत होतं हे लबाड आहे ढोंगी आहे, हे आपल्याला मारेल म्हणून आपलं गाव जवळ करावं। गावात गेल्यावर मग ओळखीचे, कुत्ता आपने गली में शेर बनता है,
असे लोक पाहिले मी पाहतो काही काही जवळचे कोणी असतील त्यांच्यासमोर असं लयच येते अंगात त्यांच्या हो सोबत कोणी नसेल तर मुकत बसते असं बघा कुत्र्याचं लक्षण असते माणसामध्ये कुत्र्याचं लक्षण असते खरंच माणसामध्ये बघा तुम्ही आहे लय जोर येते म्हणतात आमच्याकडे शब्द आहे काय म्हणतात लोक लय जोर येऊ लागला म्हणते याला म्हणजे बा भांडण्याचा बोलण्याचा कशामुळं ते घरचे किंवा सोबतचे मित्र वगैरे कोणी असतील तर आणि एकटं पडल्यावर हे दादा बिदा जे लोक असतात का नाही लय असे डेरिंगन धतिंगिरीन वाकडं वाकडं असे चालणारे आणि दाखवणारे एकटे असले की नाही आणि असा प्रसंग आला की नाही ते मुकत बसते अस दुसऱ्याच्या जीवावर डेरिंग करणं दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणं दुसऱ्यावर विसंबून राहून बापाच्या संपत्तीवर असं टाईट राहणं अरे हे तर एकदम नीच व्यक्तीचं लक्षण आहे भगवान बुद्ध म्हणाले हे नीच लोकांचे लक्षण आहे आपलं काय ते शोभते ती डेअरिंग शोभते की जो आपल्या मेहनतीतून आपण निर्माण केले काहीतरी दुसऱ्याचं काय आणि त्यामुळं हे गेलं त्याला शोधायला त्या नाववाल्याला म्हणे नाव थांबव काहीच नाव थांबव ते गेलं निघून ते आणि ती नाव इकडं येईपर्यंत आणि यानं पुन्हा जाईपर्यंत ते गावात आणि ये बापू आता मग येते का मग येत नाही मग पंच बसवावं लागतात मग काय काय बारा भानगडी वाढल्या मग यानं इकडच्या इकडं गाठला असतं तर मारामारी झटापट केली असतील मग गावात काही लबाड सांगितलं असतं पण हे भेटलंच नाही याला माहीत होत त्याचा स्वभाव अशा लोकांचा स्वभाव माहीत असते लोक असे चार हात लांब आणि खरंच चार हात लांब राहिलं पाहिजे बाई असो का माणूस असो का पोरगा असो का पोरगी असो सगळ्यांच्याचसाठी बुद्धांनी सांगितलं की पाप मित्र असतील त्यांच्यापासून चार हात लांब राहा त्यांच्या जवळ जाऊ नका सोबत राहू नका ते गोड गोड बोलून जवळ बोलवतील जवळ करतील आपल्या मताचे बनवतील आणि आपल्यालाच फसवतील अशा घटना घडतात तुम्हाला सांगतो तर बघा हे तुम्हाला मी सांगितलं हा जो बोधकथा आहे तर धूर्त आणि लोभी प्रवृत्तीचे जे लोक असतात ते असेच असतात आता म्हणायला ते मित्र होते अगोदर पण होते का मित्र खऱ्या अर्थाने त्या निर्लोभी मित्राचा तो लोभी जो मित्र म्हणून घेत होता म्हणवत होता ना तर तो कोणत्या मित्राच्या यादीतला आहे पापी मित्राच्या यादीतला आहे तर या आजच्या उपदेशातून तुम्ही लक्षात घ्या की आपण ज्यांच्याबरोबर मैत्री केलेली आहे ती स्त्री असेल पुरुष असतील ते पापी आहेत की कल्याण मित्र आहेत हे एवढी बुद्धी आपल्याला आली पाहिजे असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्याला जर कोणी मित्र आणि मैत्रीण समजत असेल तर आपल्यातही कोणती क्वालिटी आहे आपण पापी मित्र मैत्रिणींपैकी आहोत की कल्याण मित्र मैत्रिणींपैकी आहोत हे सुद्धा आपण आपल्याला तपासलं पाहिजे आणि आपल्याला कल्याण मित्रच बनवलं पाहिजे ही भगवंताची शिकवण आजच्या या उपदेशातून आहे निश्चितपणे तुम्हाला हा आजचा उपदेश समजला असावा म्हणून तर भगवान बुद्ध म्हणाले की संचार करीत असता जर आपल्यापेक्षा श्रेयस्कर किंवा आपणा सदृश्य कोणी भेटले नाही सोबतीला तर एकट्यानेच राहावे परंतु कदापिही मूर्खाची संगती धरू नये याच शब्दांसह मी माझ्या प्रवचनाला धम्म देसनाला येथे पूर्ण विराम देतो भवतो सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभाव
सदा सुखी भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि The great happiness बुद्धं शरणं